श्री रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा अर्थ। श्लोक क्रमांक 116। बहुश्रापिता कष्टला अंबरीशी, तयाचे स्वये श्री हरी जन्म सोशी। दिल्हा शीर सिंधू तया उपामानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। अंबरीश राजाला दुर्वास ऋषींच्या श्रापामुळे फार त्रास सोसावा लागला। त्याचे भगवंताने जन्म घेतले। भगवंताने उपमन्यूला दूध पाहिजे होते म्हणून आपला क्षीरसागर त्याला बक्षीस देऊन टाकला। अर्थात भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही। श्लोक क्रमांक 117। धुरुले करू बापुडे दैन्यवाणी, कृपा भाकिता दिधली भेटी जेने। चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। ध्रुव हा बिचारा लहान पोर होता, त्याने करुणा भाकली तेव्हा भगवंताने त्याला दर्शन दिले। त्याच्यावरील प्रेमामुळे भगवंताने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात त्याला अढळपद दिले। भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करत नाही। श्लोक क्रमांक 118। गजेंद्रू महासंकटी वास पाही, तया कारणी श्रीहरी धावताही। उडी घातली जाहला देव जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। गजेंद्रावर प्राणावरचे संकट आले, तेव्हा त्याच्यासाठी भगवंत धावत गेला। त्याने उडी मारून गजेंद्राचे प्राण वाचवले। अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे, तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही। श्लोक क्रमांक 119। अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला। अनाथासी आधार हा चक्र पाणी, पेक्षी कदा देव भक्ताभिभानी। महापापी अजामेळाचा मृत्यू जेव्हा जवळ आला, तेव्हा नाम घेतल्यामुळे भगवंताने कृपा करून त्याचा उद्धार केला। भगवंत हा अनाथाला आधार देतो, तो भक्तांचा कैवारी आहे, तो भक्तांची उपेक्षा कधीही करतच नाही। श्लोक क्रमांक 120। विधी कारणी जाहला मच्छ वेगी, धरी कुर्म रूपी धरा पुष्टी भागी। जनास रक्षणा कारणी नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। ब्रह्मदेवासाठी भगवंताला माशाचे रूप घ्यावे लागले। कासवाचे रूप घेऊन त्याने पाठीचा पृथ्वीला आधार दिला। अशा प्रकारे लोकांच्या रक्षणासाठी भगवंताने शूद्र योनीत जन्म घेण्यास मागे पुढे पाहिले नाही। याचे तात्पर्य हे की भगवान हा भक्तांचा कैवारी आहे व तो भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही। जय जय रघुवीर समर्थ।